अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे त्या ठिकाणी योग्य आहे असं वाटत नाहीये। ते किती वेळ राहतील हा येणारा काळ त्या ठिकाणी दाखवून देईल। परंतु आपण 2.5 वर्ष या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केलं, महाराष्ट्राचं काय झालं हे महाराष्ट्राने त्या ठिकाणी पाहिलेलं आहे आणि त्यामुळं किती दिवस राहतो यापेक्षा आपण महाराष्ट्राला काय देतो हे महत्त्वाचं आहे। जे काय 40-50 दिवसाची कारकीर्द मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी झाली ते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अशा प्रकारचे निर्णय लोकाभिमुख निर्णय घेतले गेले नाहीत। परत 2-2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये 90% वेळ हा घरातच मातोश्रीतच बसून घालवला त्यांनी अशा प्रकारचं बोलणं, गद्दार डुक्कर गटारातले किडे अशा प्रकारची घृणास्पद वक्तव्य करण्याची आणि टोमणे मारणे तर हा त्यांचा स्थायी भाव आहे। मत्सराने द्वेषाने बोलले नाहीत तर ते उद्धव ठाकरे कसले? आणि चोऱ्या माऱ्यांच्या विषयी बोलत असताना आपण ज्यांच्या मांडीला मांडी लावून किंबहुना मार्गदर्शनाखाली सरकार महाविकास आघाडी चालवलं त्यांनी काय केलं होतं वसंतदादांच्या संदर्भात? त्यावेळेला ते काय होतं? त्यावेळेला तो काय किताब होता का? नाही, एवढे आमदार त्या ठिकाणी जा सरकार पाडा। त्याच्यामुळे मला वाटतं आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्टा अशा प्रकारचं उद्धवजी ठाकरे यांचं वैफल्यातनं ग्रासून ही वक्तव्य येताना दिसतात। जयंत पाटलांनी काल भाषणामध्ये म्हटलं आहे की पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला उपमुख्यमंत्री पद दिलं हा राज्याचा अपमान आहे। नाही, मला आपण काय जनतेला देतो हे महत्त्वाचं आहे। आपला चांगला कारभार करणारं सरकार पाहिजे, अशा प्रकारच्या उदात्त हेतूनं विचार करणारा नेता म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहिलं पाहिजे। त्यागी भावना काय असते हे त्यांनी दाखवलं। खरं आहे की 5 वर्ष मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री म्हणून काम करणं अवघड असतं। गावच्या एखाद्या विविध कार्यकारी सोसायटीचा अध्यक्ष असेल, पतसंस्थेचा अध्यक्ष असेल तरी सरपंच पद कोण सोडत नाही। परंतु मला राज्याचं हित महत्वाचं आहे, ही जरा त्यागी भूमिका जी महाराष्ट्रानं अनेकदा घेतली ती देवेंद्रजींनी घेतली, त्याचं कौतुक करायचं की त्याच्यावर टीका करायची? परंतु ही सारी मंडळी वैफल्यानं त्या ठिकाणी ग्रासलेली आहे, त्यातनंही वक्तव्य येत आहेत। मला वाटतं या अधिवेशनामध्ये विरोधी पक्ष पूर्णपणे निष्प्रभ त्या ठिकाणी दिसला, कारण आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे। एकाही प्रकारचं महाराष्ट्रातल्या जनतेचं एखाद्या विषयावर लक्ष वेधू अशा प्रकारचं काम किंवा भूमिका दोन्ही सभागृहात त्या ठिकाणी दिसली नाही, कारण या सरकारला 1-1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये टीका करण्यासारखं काहीच नाहीये। झालाय कारभार तो 2.5 वर्षातला आहे आणि अशा वेळेला भांबावलेल्या अवस्थेमध्ये हे सरकार त्या ठिकाणी आपचे विरोधी पक्ष त्या ठिकाणी दिसला आणि त्याच्यामुळे अशा प्रकारे पायऱ्यांवर हाणामारी त्या ठिकाणी करायच्या, त्याचं भांडवल करायचं, भावनिक बोलायचं या पलीकडे काही नाही। नाही नाही, एक लक्षात ठेवा, माझं भाषण ऑनलाईन आहे, आताही त्या ठिकाणी सुरू होईल, त्यामुळे ते टार्गेट करण्याचा केविलवाणा प्रयत्न, परंतु त्या टार्गेटमध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नव्हतं। डान्स बारचं त्या ठिकाणी टीका करत असताना त्याच डान्स बारवाल्यांकडून हप्ते कुणी बांधले होते? 100 कोटी वाजेला वसूल करायला कुणी सांगितले होते? गृहमंत्री त्या आधारे जेलमध्ये आहेत, मुंबईचा सीपी त्या ठिकाणी जेलमध्ये आहे, त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारचा टीका करायचा नैतिक अधिकार या ठिकाणी नाही। मी कालही सांगितलं, आपल्या माध्यमातून सांगतोय, 5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी काम केलं, बदल्या काय शिपायाचा काय SP CP असेल एक काडीचा डाग त्यांनी त्या ठिकाणी लावून घेतला नाही, यापेक्षा त्या ठिकाणी पारदर्शक का असू शकतो? मराठा आरक्षणावर आज संध्याकाळी बैठक आहे सभागृहामध्ये, तुमची आणि खडसे साहेबांची एकत्रित कामकाजादरम्यान बाचाबाची पाहायला मिळाली, एकत्रित काय घटनाक्रम? नाही, बाचाबाची नव्हती, ते जे आरोप करत होते त्यामुळं काचेच्या भांड्यात राहणार आणि दुसऱ्यावर बोट दाखवत असताना 2.5 वर्षात आपण काय दिवे लावलेत
ते सांगत होतो आणि ते सहन होत नव्हतं आणि म्हणून त्याप्रति त्यांच्या त्या ठिकाणी प्रतिक्रिया येत होत्या. बाचाबाची वगैरे काय शिंदे भाजप सरकारला निश्चितपणे मराठा आरक्षणासंदर्भात हे सरकार संवेदनशील आहे. स्वतः मुख्यमंत्री मराठा आरक्षणासंदर्भात असणाऱ्या समितीचे अध्यक्ष होते, त्याचं गांभीर्य माहिती सगळी आहे. देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण त्यांनी दिलं होतं, कोर्टात टिकलं होतं. त्याच्यामुळे दोन्ही व्यक्ती मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत, कायद्याच्या चौकटीत बसून मराठा आरक्षण देण्याची त्यांची भूमिका राहील. शिंदे भाजप सरकारला निवडणुकांची भीती वाटते, आदित्य ठाकरेंनी टीका केली. नाही असं असेल ना, आदित्य ठाकरे सारखं बोलतात यांनी राजीनामा द्यावा त्यांनी राजीनामा द्यावा. माझं म्हणणं आहे तेही राजीनामा शहाजी बापू द्यायला तयार आहेत या दुसरे आमदार तयार आहेत, त्यांनी चॅलेंज अब्दुल सत्तारने दिले. जरा आदित्य ठाकरेंनी पण वरळीचा राजीनामा द्यावा आणि मग शिंदे गटाचे एक राजीनामा देतील, होऊन जाऊ द्या एकदा, हे चॅलेंज त्यांनी स्वीकारावं. थँक्यू.